सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणी माजी क्रिकेटपटू रवी मांद्रेकरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून अनुराग ठाकूर आणि सेक्रेटरी पदावरून अजय शिर्के यांना सुप्रीम कोर्टानं हकालपट्टी केल्यानंतर क्रिकेट विश्वामध्ये आता प्रतिक्रिया उमटू लागली आहेत. या प्रकरणाबाबत आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत माजी क्रिकेटर रवी मांद्रेकर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिलेला आहे, अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना पदावरून दूर केले, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? आता हा निर्णय मानला किंवा मानला नाही हे आपल्या हातात नाही आहे. निर्णय मानलाच पाहिजे म्हटल्यावरती बी सी सी आयला कळायला पाहिजे होतं की हा निर्णय 18 जुलैला आला, तर 18 जुलैपासून ते 2 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जे बी सी सी आय वागलं हे त्याचाच हा परिणाम आहे. नाहीतर एवढं कठोर कारवाई काढण्यापर्यंत झाली नसती, त्यांना तर थोडंसं मागितलं असतं, आम्ही करतो म्हटलं असतं, तर सगळं झालं असतं. समोपविचाराने घेतलं नाही बी सी सी आयने मला वाटतं. त्याच्यामुळे जी कारवाई झाली ती स्वतःवरती ओढवून घेतली अनुराग ठाकूर, अजय शिर्के आणि त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांना जे सल्ला देणारे, त्याने आपल्यावरती ओढवून घेतली असंच म्हणायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ही कारवाई योग्य आहे, कारण नाहीतर त्यातून चुकीचा संदेश जनतेला गेला असता. याच्यानंतर काय भविष्य बघताय बी सी सी आयचं? माझ्या मते भविष्य चांगलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे बराच वेळ लागतो, परंतु सुप्रीम कोर्टांनी लोढांच्या सांगण्याप्रमाणे जो लोकायुक्त नेमला आहे त्या लोकायुक्तावरती बंधन आहे की 1 महिन्यात निकाल दिला पाहिजे. त्याच्यामुळे जर अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून किंवा एका माणसाला एकच पद, त्याच्याकरता आजपर्यंत एक माणूस 4-4 पदं राहून 4-4 ठिकाणून भत्ते वगैरे घेत होता, ते कमी होईल. सर, या निर्णयानंतर आता इंडिया इंग्लंड वन डे सिरीज आहे, त्याच्यावर काही परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? सामना सहज होईल आणि सामना झालाच पाहिजे, कारण हे सामने झाल्याशिवाय दरवर्षी बी सी सी आयला नफा होणार नाही. जर जास्तीत जास्ती जर मला पैसे टेलिव्हिजनच्यामधून मिळत असतील तर ते टेलिव्हिजनचे पैसे आलेच पाहिजे, कारण त्याच्यामधून जवळजवळ प्रत्येक स्टेट असोसिएशनला 40 कोटी मिळतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनला 5 वर्षामध्ये 175 कोटी मिळाले आहेत, म्हणून एवढा पैसा तुम्ही नाकारू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह मेगा कुशिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.